धार्मिकदृष्ट्या ग्रहण अशुभ मानलं जातं ग्रहण काळात सूर्य किंवा चंद्र एका रेषेत येतात त्यामुळे वातावरण अशुभ होतं असा धार्मिक समज आहे त्यामुळे या परिस्थितीचा सामान्य जनतेवरही विपरीत परिणाम होत असतो आणि तो अशुभ मानला जातो तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणतेही ग्रहण हे फक्त खगोलशास्त्रीय घटना म्हणून पाहिले जाते शनिवारी चार डिसेंबरला सूर्यग्रहण आहे दोन हजार एकवीसचे हे शेवटचे सूर्यग्रहण आहे ग्रहणाबाबत राहू चंद्र आणि सूर्याविषयीच्या अनेक धार्मिक धारणा आहेत या मान्यतेनुसार समुद्र मंथनानंतर जेव्हा देव आणि दानवांमध्ये अमृत पिण्यावरनं वाद झाला तेव्हा भगवान श्री विष्णू मोहिनीच्या रूपात आले आणि त्यांनी अमृत कलश आपल्या हातात घेतला मी दोघांनाही समान अमृतपान करवेल असं सगळ्यांना सांगितलं मोहिनीला पाहताच सर्व राक्षस मंत्रमुग्ध होऊन शांतपणे वेगळे बसले मोहिनीने प्रथम देवतांना अमृत द्यायला सुरुवात केली पण दरम्यान स्वर भानू नावाच्या राक्षसाला मोहिनीच्या हेतूविषयी शंका आली म्हणून तो देवाचं रूप घेऊन देवतांमध्ये हळूच जाऊन बसला मोहिनीने सुरुवातीला देव समजून त्याला अमृतपान करवले पण नंतर देवतांच्या पंक्तीत बसलेल्या चंद्र आणि सूर्य यांनी त्याला ओळखले आणि मोहिनी रूपात असणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंनाही ते सांगितले संतप्त होऊन भगवान श्रीहरी विष्णूंनी सुदर्शन चक्राने राक्षसाचा शिरच्छेद केला पण त्या राक्षसाने तोपर्यंत अमृताचे काही थेंब प्यायलेले होते त्यामुळे त्याचा गळा कापला जाऊनही तो मेला नाही त्या राक्षसाच्या डोक्याच्या भागाला राहू आणि धड भागाला केतू म्हणतात राहू आणि केतू सूर्य आणि चंद्राला त्याच्या या शरीराच्या स्थितीसाठी जबाबदार धरतात म्हणून राहू दरवर्षी पौर्णिमेला आणि अमावसेला सूर्य आणि चंद्रग्रहण करतो त्याला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण म्हणतात ग्रहण काळात आपले देव संकटात असतात अशी एक मान्यता आहे आणि त्यामुळेच ग्रहण धार्मिकदृष्ट्या अशुभ मानलं जातं पण वैज्ञानिक दृष्ट्या सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे वास्तविक पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो फिरत असताना एक वेळ अशी येते की पृथ्वी सूर्य आणि चंद्र हे सर्वच एका रेषेत येतात जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्या मध्ये असते तेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही त्याला चंद्रग्रहण म्हणतात परंतु जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्याचा ते प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही त्याला सूर्यग्रहण म्हणतात लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा